बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। पत्नीच्या डोक्यात फावडे घालून खून केल्याच्या आरोपातून बापू लक्ष्मण देवकुळे यांची बार्शी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी निर्दोष मुक्तता केली। या खटल्याची हकीकत अशी की बापू देवकुळे हा आपल्या कुटुंबांसह अंजनगाव खेलोबा येथे राहत होता। पत्नी कोमल हिच्या बरोबर त्याचे भांडण झाले होते। 16 जून 2019 रोजी बापू याने पत्नी बरोबर झालेल्या भांडणात तेथेच पडलेले फावडे पत्नीच्या डोक्यात घालून खून केला। अशा आशयाची फिर्याद गावचे पोलीस पाटील अनिरुद्ध पुरुषोत्तम पाटील यांनी माढा पोलीस स्टेशनला दिली होती। तपास पूर्ण झाल्यानंतर माढा पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते। या प्रकरणी आरोपीला खोटेपणाने गुंतवण्यात आले आहे। आरोपी विरुद्ध सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे विश्वासार्ह नाहीत असा आरोपी पक्षातर्फे बचाव केला होता। हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने बापू देवकुळे यांची निर्दोष मुक्तता केली आहे। या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट शरद झालटे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट पी ए बोचरे यांनी काम पाहिले। वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।